कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावरती पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये गोळीबार करण्यात आलाय. शरद मोहोळ हा सुतारदरा या ठिकाणी जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्याच्या दिशेने 3 गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळ यांच्या खांद्याला लागली. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळ यांच्यावरती सध्या कोथरूडमधल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंदार गुंजारी आपले प्रतिनिधी, ज्या ठिकाणी गोळीबार झाला तिथे आपले प्रतिनिधी मंदार गुंजारी सध्या आपल्यासोबत आहेत. मंदार, गोळीबार नेमका कसा झाला, कोणी गोळीबार केला, या संदर्भात काही माहिती आहे का, आणि आता शरद मोहोळ यांची प्रकृती कशी आहे? शरद मोहोळ पुण्यातील या सुतारदरा भागामध्ये राहतात. इथून काही अंतरावरती त्यांचं घर आहे आणि घरातून बाहेर पडून शरद मोहोळ एकटे पायी या दिशेने निघाले होते, त्यावेळी त्यांच्यावरती गोळीबार करण्यात आला. आपण इथं जर पाहिलं तर शरद मोहोळ यांची चप्पल पडलेली दिसते आहे आणि त्याचबरोबर आपल्याला ज्या गोळ्या झाडण्यात आल्या त्या गोळ्यांची काडतुसं किंवा ज्या पुंगळ्या या ठिकाणी पडल्याचं पाहायला मिळतं. एकूण 4 काडतुसं आपल्याला या ठिकाणी, पितळी काडतुसं जी आहेत ती या ठिकाणी दिसत आहेत. पोलीस आहेत या ठिकाणी. हा सगळा जो भाग आहे तो दोरी बांधून एका अर्थाने कॉर्डन ऑफ करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. आपण दृश्यांमध्येही गोळी मारल्यानंतर जे काही काडतूस या ठिकाणी पडलेलं आहे ते पाहू शकतो आहोत. आणि त्याचबरोबर इथे पोलीस हा सगळा जो परिसर आहे ज्या ठिकाणी ही घटना घडली तो असा दोरी बांधून कॉर्डन ऑफ करतायत, जेणेकरून इथे पोलिसांना पुढे पंचनामा करायचा आहे. या सगळ्या घटनेची पुढे चौकशी करण्यासाठी, तपास करण्यासाठी, अतिशय गंभीर घटना आहे आणि यातून पुण्यामध्ये नुसती खळबळच उडालेली आहे असं नाही, तर एका अर्थाने भीतीचं वातावरण देखील आहे. कारण आपण जर पाहिलं तर रहिवासी भाग आहे, इथे दोन्ही बाजूंना लोकांची घरं आहेत, लोक आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि तिथे हा प्रकार घडलेला आहे आणि याची प्रतिक्रिया उमटू नये याची काळजी देखील पोलिसांना घ्यावी लागणार आहे. शरद मोहोळ यांच्यावरती एका खासगी रुग्णालयामध्ये कोथरूडच्या उपचार सुरू आहेत आणि इथे पोलीस या ठिकाणी हा सगळा परिसर कॉर्डन ऑफ करतायत. त्याचबरोबर ज्यांनी हा हल्ला केला त्या हल्लेखोरांना पकडण्यासाठी देखील पोलिसांची पथकं जी आहेत ती रवाना झालेली आहेत. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी लोक या ठिकाणी दिसत आहेत आणि भर दुपारी हा सगळा प्रकार घडलेला आहे. पोलिसांनी ही सायकल असेल किंवा ही दुचाकी असेल ही एका बाजूला लावून जिथे हा सगळा प्रकार घडला तिथे हा सगळा परिसर जो आहे तो कॉर्डन ऑफ केलेला आहे. या ठिकाणी रक्त देखील आहे जे आपण दाखवू शकत नाही प्रेक्षकांना, मात्र हा सगळा प्रकार भर दिवसा इतक्या रहिवासी भागामध्ये घडला आहे त्याच्यामुळं फक्त खळबळच नाही तर एक भीतीचं वातावरण देखील आहे आणि याची प्रतिक्रिया उमटू नये याची काळजी देखील पोलिसांना घ्यायची आहे. निश्चितच मंदार, धन्यवाद दिलेला या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.